अनाथांची सेवा कार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्या 74 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानं हजारो अनाथ बालकांची माय हरवली आहे. सिंधुताईंच्या अचानक जाण्यानं सामाजिक क्षेत्राची कधी भरून न येणारी हानी झाली आहे. हजारो अनाथ आणि निराधार बालकांचा सांभाळ, त्यांचं शिक्षण आणि नंतर लग्न करून देणं अशा समाजसेवी तारेवरची कसरत या अतुल्य कामासाठी पूर्ण आयुष्य वेचलं. माईंना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या या जीवनावर चंद्रपूर येथील कवयित्री सौ प्रतिभा श्रीकांत रेंगुळवार यांनी एक कविता सादर करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 4 तारीख होती आणि ह्या 4 तारखेला आपल्या जवळच्या वर्ध्यावर येथील नवरगावच्या अनाथांची माय काळाच्या पडद्याआड म्हणणाऱ्या सौ सिंधुताई सपकाळ ह्यांचं देहावसान झालेलं आहे आणि त्यांच्यावर मी केलेली एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करते. दुःखालाही दुःख, दुःखालाही दुःख, माई तुझ्यासाठी काय लिहू, माई तुझ्यासाठी काय लिहू, आज शब्दसुद्धा थिटे झाले. माई तुझ्यासाठी काय लिहू, आज शब्दसुद्धा थिटे झाले. तू सोडून गेल्याने दुःखालाही दुःख झाले, तू सोडून गेल्याने दुःखालाही दुःख झाले. बेटा या शब्दाशिवाय कुणाला हाक नाही, बेटा या शब्दाशिवाय कुणाला हाक नाही. लकीर म्हणू की फकीर असे स्वतःच गीत गाई. नेहमी म्हणत खरी मी भीती मानवाची, नेहमी म्हणत मला खरी भीती मानवाची. प्रतिभा स्मशानातल्या चितेची नाही, चितेवरच भाकरी खाते ग, मात्र हिम्मत अजिबात हारत नाही. घरात मुलगी नको असताना माझा जन्म झाला, घरात मुलगी नको असताना माई तुझा जन्म झाला. चिंदी असे नाव ठेवलं पण जगासाठी जागृतीची पंती झाल्या. साता समुद्रापलीकडे नववारीचा झेंडा रोवलास, साता समुद्रापलीकडेही नववारीचा झेंडा रोवलास. तुझ्या जाण्याने माई खऱ्या अर्थाने अनाथही अनाथ झाला, खऱ्या अर्थाने अनाथही अनाथ झाला. माई श्रद्धापूर्वक आदरांजली माझ्या या नयनानी, साश्रू नयनानी, माझ्या या साश्रू नयनानी. न्यूज 15 मराठी साठी किरण मुक्कावार, यवतमाळ.